नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मास एम इंग्लिश चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 इंग्लिश, त्याच्यामधील 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, याचा चिटचॅट वॉर्मिंग अप आज आपण बघणार आहोत. त्या प्रश्न आहे, पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. तर पोयममधले आपल्याला दिलेले शब्द आहे त्याचे राईमिंग वर्ड आपल्याला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे ए फन बिगन सन, दुसरा आहे बी नो नो ग्रो, सी आहे नाऊ काऊ बो, डी आहे साईट लाईट नाईट, फ्लाय स्काय लुलाबाय. दुसरा प्रश्न आहे, पिक फ्रॉम द पोयम लाईन्स दॅट क्रिएट पिक्चर इन युअर माइंड. त्याच्यामध्ये ए आहे अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, बी अँड स्प्रेड अप अ सेट फॉर स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बॉट, डी आहे दे आर द फर्स्ट टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. तिसरा प्रश्न आहे, द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स. फ्रॉम पोएम पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर. तर आपल्याला पोएममधील 5 फॅक्ट्स जे आहेत त्या पिकआउट करायच्या आहेत आणि येथे लिहायच्या आहेत. पहिला आहे पहा याच्यामध्ये, ट्रीज गिव कूल सेट टू ॲनिमल्स. दुसरा आहे, दे गिव शेल्टर टू बर्ड्स ऑन देअर ब्रँचेस. तिसरा आहे, दे गिव अस फ्रूट्स ग्रीन बर्ड्स अँड वूड. चौथा आहे, दे हम अ लुलाबाय फॉर बेबीज ॲट नाईट. दे गिव ड्राय लिव्स टू बर्न इन कोल्ड विंटर. चौथा प्रश्न आहे, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राइब द फॉलोइंग. स्लीपी काऊज, दुसरा आहे डॅश डॅश न्यू बर्ड्स ग्रीन न्यू बर्ड्स, तिसरा आहे डॅश डॅश सन मॉर्निंग सन, चौथा आहे डॅश डॅश लुलावे ड्राउसी लुलावे, पाचवा आहे डॅश डॅश ट्रीज द काइंडेस्ट ट्रीज. पाचवा प्रश्न आहे, पिक आउट लाईन्स दॅट मीन्स द फॉलोविंग. पहिला प्रश्न आहे, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स अँड स्प्रेड्स अ शेड फॉर स्लीपी काऊज. दुसरा आहे, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. याचे उत्तर आहे, दे गिव अस फ्रूट इन लीव्स अबोव. तिसरा प्रश्न आहे, ट्रीज आर द मोस्ट लवेबल. याचे उत्तर आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स. चौथं आहे पहा, किड्स लव टू लिसन टू सॉन्ग्स फ्रॉम ट्रीज. दे हम अ ड्राउसी लुलाबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन. पाचवा आहे, ट्रीज लिव अ सिंपल लाईफ. याचे उत्तर आहे, दे डू नॉट हार्म दे सिंपली ग्रो. सहावा प्रश्न आहे, थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड. पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर, नेम एनी 5. याचे उत्तर आहे, कॅट्स कॉज हार्म टू माईस, टायगर कॉज हार्म टू डियर, डॉग्स कॉज हार्म टू कॅट्स, बिग फिश कॉज हार्म टू स्मॉल फिश, अँड द लास्ट बट नॉट लिस्ट मेन कॉजेस हार्म टू ऑल लिव्हिंग थिंग्स. दुसरा प्रश्न आहे, व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. याचे आन्सर आहे, ट्रीज कॉज नो हार्म टू अदर्स, दे सिंपली ग्रो बाय देमसेल्स, सो ट्रीज आर कॉल्ड हार्मलेस. तिसरा प्रश्न आहे,
हॅलोवीन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31 October. व्हॉट इज द सीझन देअर? व्हाय डू यू थिंक इज देअर नीड टू बर्न लीव्स ऑन हॅलोवीन? याचे उत्तर आहे, हॅलोवीन इज सेलिब्रेटेड एज ऑल सेंट्स डे इन वेस्टर्न कंट्रीज. इट फॉल्स इन कोल्ड विंटर, सो देअर इज अ नीड टू बर्न लीव ऑन हॅलोवीन्स टू कीप वॉर्म. चौथा प्रश्न आहे, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. विच पार्ट ऑफ डे इज रेफर्ड टू इन अबव लाईन्स? विच पार्ट ऑफ ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे? याचे उत्तर आहे, इव्हनिंग अँड द डस्क इज रेफर्ड टू इन अबव लाईन. ट्री टॉप होल्ड्स द लास्ट लाईट ऑफ द डे. सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. राईट इट इन युअर नोटबुक अँड ट्रान्सलेट इट टू स्टांजास फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुमच्या मातृभाषेमध्ये ट्रीजवर एक पोएम लिहायचे आहे आपल्या नोटबुकमध्ये आणि त्याच्यामधील 2 स्टांजास ट्रान्सलेट करायचे आहेत. आठवा प्रश्न आहे, युअर नेबर इज हॅविंग अ ह्यूज ओल्ड बनियान ट्री चॉप्ड डाऊन टू मेक स्पेस फॉर अनादर कन्स्ट्रक्शन. राईट अँड इमॅजिनरी कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅविंग इट कट डाऊन. बिगिन विथ द फॉलोविंग. Myself, good morning sir. I am very disturbed too, upset to see that you are having this old banyan tree chopped down. Neighbor, I feel disturbed and upset too, but I am helpless. Is there no other way save the banyan tree? Myself, but sir, what is making you chop down the old tree? Neighbor, I am going to construct an apartment here. The banyan trees stand in the way and occupies a lot of space. Myself, so you prefer construct jungles to natural ones? Neighbor, not exactly, but the banyan tree is of no profit to me. Myself, it may not give you money, but what it provides is far more valuable. It gives us said we can make plates and bowls from its leaves, and most importantly it give us oxygen to breathe and purifies the air. Neighbor, yes, but myself, that's why we worship the banyan tree on Wat Purnima. Neighbor, my boy, you are right. I now realize the importance of trees. We should save trees. Nature protects us if we protect her. Myself, thank you sir. Thank you for watching. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.